हॅलो हाय नमस्कार मंडळी. तर आज मला खरंच वाटत नव्हतं की मी आज व्लॉग शूट करेल, कारण की रात्रभर खूप जास्त ताप आला होता. मला माहिती नाही कसं काय अचानक व्हायरल झाल्यासारखं वाटतं आहे. मी शिवचरण आणि वैशू दोघंही आजारी, आम्ही तिघंही आजारी. वैशू ही उशिरा उठलेली आहे, म्हणजे अजून झोपलेलीच आहे. पण मी म्हटलं नको असू दे, अगदी 2 मिनटाचं का असेल आपण तुम्हाला हाय हॅलो करावं. तर काही नाही, आज 8:30 वाजता उठले आणि उठल्या सोमवार होता. तर पहिला केस वगैरे हे करून घेतले. काल मी माझा हेअर केअर रुटीन फॉलो केला होता, म्हणून आज माझे केस खूप सुंदर सिल्की आणि स्मूदी वाटत आहेत, तुम्ही पाहू शकतात. तर डोळ्यांवरती जी सूज आली आहे ना, ती पॅरासिटामोलमुळे आलेली असावी असं वाटतं आहे मला. पण ठीक आहे, असू दे. पण ह्या सगळ्यांमध्ये मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ती म्हणजे हे माझ्या बाल्कनीतनं दिसणारा व्ह्यू खूप सुंदर आहे. जितकं सुंदर हे व्ह्यू आहे, तितकं सुंदर ह्या एरियातले, ह्या पाथर्डी फाट्यातले लोक आहेत. मला असं वाटतं खूप मायाळू, खूपच जास्त प्रेमळ आणि सपोर्टिव आहे मुळात. तर रात्री सगळे भांडे वगैरे घासले होते, तर ते भांडे आता मी सकाळी उठून पहिला लावून घेते. एकीकडे आता दूध तापत ठेवणार आहे आणि एकीकडे चहा ठेवणार आहे. त्यापूर्वी रात्री मी माझं थोडंफार क्लिनिंग केलं होतं, जसं की मिक्सर वगैरे, तर खूप चकाचक निघालं आहे. त्याचा शॉट मी पोस्ट करेल की माझ्याकडे एक फॉर्म्युला आलेला आहे, ज्याच्यामुळे ना आपला गॅस पुन्हा, म्हणजे प्लास्टिकचं जे काय असेल, पुन्हा स्टीलचं जे काय असेल, चिकट वगैरे झालेलं, ते सगळं निघतं. त्यामुळे मला इतकं भारी वाटलं ना, माझं इतकी मेहनत वाचली नाही, तर हे घासल्याशिवाय निघालंच नसतं. तर त्याचा मी व्हिडिओ लवकरच पोस्ट करेल. माझा शिवबा नागाडू आहे, नंगू आहे, त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. त्यांनी उठला, बाथरूमला गेला, फ्रेश झाला आणि तसाच आला बाहेर. तर आत्ता मी फक्त वैशूच्या फेवरेट भाजी करणार आहे, तर तेच करून घेते दूध तापेपर्यंत. शिवचरणला गरम दूध पाहिजे, तोपर्यंत म्हटलं वेळ का व्हायला घालवावं, उशीर झाला आहे ऑलरेडी. त्यामुळे हे वाटण तयार केलं, ज्यामध्ये 1 कांदा, 1 टमाटर, 2-3 लसणाच्या काचोळ्या, लसूण, अद्रक असं हे छान वाटून घेणार आहे. खरं तर न वाटता ही भाजी झाली असती, पण मला हे सगळं कट करून भाजण्यात खूप जास्त कंटाळा येतो आहे आज. मला काही सुचत नाही आहे, पण म्हटलं आपल्याला हे काही गोष्टी चुकणार नाही आहेत, पण आपण पॉझिटिव्ह वेवनीच कराव्यात. तर पहिल्या उठून भाजी वगैरे सगळं, सचिनचं ऑफिसचं थोडेफार मीटिंगचे कामं वगैरे चालले आहेत, तर तो ते कम्प्लीट करेपर्यंत मी एकीकडे भाजीला फोडणी देते आहे. गॅस माझा अजूनही आलेला नाही आहे, ब्लॅकनं मागवला आहे. माझं सिलेंडर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे इथे, तर बघू ते कधी काय होतं. तर इंडक्शन आमच्या वरच्या 7व्या फ्लोअरच्या काकीने दिलेलं आहे. तर आत्ता बघा, भाजीला फोडणी एकदम बेसिक आहे. छोले मसाला घातला आहे आणि कोल्हापुरी लाल तिखट, हळद, मीठ आणि छान फोडणी दिली. बस त्यामध्ये पाणी घालायचं आणि 2 शिट्ट्या मारायच्या. आपली खमंग भाजी तयार आहे, भाताबरोबर, भाकरीबरोबर आणि पुरीबरोबर. तर वैशूला प्रचंड आवडते, तर आज तिला मी पुरीबरोबरच देणार आहे. आणि त्याचबरोबर माझं मॉर्निंगचं रुटीन, ते जे काय मी मिल्कशेक वगैरे घेते ते सांगते आज. तर त्यापूर्वी काय झालं, किचन कट्ट्यावरती थोडे भांडे झाले होते, तर वैशूशी डिस्कस करता करता, आता आम्हाला गावी जायचं आहे ना कोल्हापूरला दिवाळीसाठी, तर त्याचंच प्लॅनिंग चाललेलं. आणि परवा मी एक मिल्कशेकची रेसिपी शेअर केले होते की गुडघेदुखी माझी कशी कमी झाली, तर हेच आहे. ह्या सगळ्या गोष्टी समप्रमाणात वगैरे खायच्या, फुटाण्यामुळे आपलं कॅल्शियमची जी काही कमी असते ती सॉल्व होते. आयरन, कॅल्शियम, प्रोटीन हे सगळं एकत्र जेव्हा येतं ना, तेव्हा आपल्या शरीरासाठी खूप बेनिफिशियल असतं. ह्याच्यामध्ये लोहतत्व असतात, आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे ते. असंही आपण पालक असंही खात नाही, त्यामुळं आपण हे सगळ्या गोष्टींना एकत्र मिल्कशेक करून पिला की दूध पण जातं, केळी जातं, म्हणजे बेसिकली प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स हे सगळं आपल्या शरीरात जातं. तर हे आम्ही 3 ग्लास सकाळी घेतो. सचिनला, मला आणि वैशूला, शिवचरणला आवडत नाही म्हणून तो केळीच खातो. तर मी आज फक्त 1/2 ग्लास पिलं, म्हणजे माझ्या तोंडाला चव पण नव्हती. आणि असं करता करता सकाळी स्वयंपाक, नाश्ता वगैरे होऊन सचिन गेला ऑफिसला. आणि मी पण आता माझा हा छोटासा मिनी व्लॉगच म्हणावा, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया लवकरच उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी.